नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 23 मे 2020 नगर जिल्ह्यातील सकाळी 7 पर्यंतच्या ठळक घडामोडी. शुक्रवारी जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. दिवसभरात करोनाचे 13 रुग्ण आढळून आले. यामुळे करोना बाधितांची संख्या 117 वर पोहोचली आहे. तर नगरचा एक रहिवासी पुणे येथील तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आला. 2 करोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जुळ्यांना जन्म देणाऱ्या नगर तालुक्यातील करोनाबाधित मातेचा यात समावेश आहे. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहे. आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय टास्क फोर्स महिलेच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेणार आहे. दरम्यान 7 रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे. राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित आढळली होती. या महिलेच्या कुटुंबातील आणखी 4 बाधित असल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. त्यामुळे एकट्या निमगाव कोराळेतील करोनाबाधितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. राहता तालुक्यात एकूण 7 रुग्ण करोनाबाधित आहेत. दरम्यान करोनाबाधित महिला भाजीपाला खरेदीसाठी राहता बाजार समितीत येत होती. त्यामुळे बाजार समिती काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर शहरातील मदिना नगर परिसरात राहणाऱ्या एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अधिक माहिती देत आहेत गणेश भोर. संगमनेर शहरातील मदिना नगर परिसरात राहणाऱ्या एका 55 वर्षीय वृद्धाचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. सदर करोना बाधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत व्यक्तीचा फालुदा विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती मिळते आहे. त्याच परिसरात 40 वर्षीय महिला करोनाबाधित झालेली आहे. या दोघांचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधित होऊन बळी गेलेल्यांची संख्या 5 झाली आहे. तर एकूण बाधितांची संख्या मुंबईतील सायन येथून अकोले तालुक्यातील केळुंगण येथे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. रमजान ईदच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदी बनसार पठाण या विवाहित तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा असा आक्रमक पवित्रा घेत मयताच्या अंत्यविधीस नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांच्या आश्वासनानंतर तब्बल 28 तासांनी मयत नदीमचा अंत्यविधी कडेकोट पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान करण्यात आला. कला विज्ञान वाणिज्य अभियांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेणेही अशक्य आहे असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात समितीचा अहवाल 2 दिवसात सादर होणे अपेक्षित असून त्यानंतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. लागले की जुलैमध्ये परीक्षा घेणं ह्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कितपत योग्य होईल याच्यावरती आपण पुन्हा विचार जूनची वाट न बघता आत्ताच विचार चालू केलेला आहे. आणि आदरणीय कॅबिनेट मंत्री उदय सामंत मी आम्ही सर्वांनी कुलगुरूंशी एक चर्चा करून पुन्हा एकदा कमिटीला लवकरात लवकर अहवाल द्यायला सांगितलेलं आहे. मला अपेक्षित आहे की आज अहवाल येईल, त्यानंतर लवकरच 1-2 दिवसांमध्ये आम्ही पुन्हा बसून त्यावरती योग्य. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप होणार आहे. 1 ते 8 पर्यंतच्या 4,66,255 विद्यार्थ्यांना 24,20,321 मोफत पाठ्यपुस्तके वाटप होतील. कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारने विकास कामांच्या निधीला कात्री लावण्यासोबत ग्रामविकास विभागात अखर्चित असलेल्या 1 कोटी रुपयांचा निधी परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार योजनेचा 41 कोटी रुपयांचा तर शिक्षण विभागाचा 50 कोटींचा निधी पुन्हा सरकार जमा होणार आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य महसूल पोलीस यंत्रणा राबवत असताना आता जिल्ह्यातील 5,000 हून अधिक प्राथमिक शिक्षकांना मैदानात उतरविण्यात आले आहे. या शिक्षकांना विविध महामार्ग आणि मोठ्या गावाला जोडणाऱ्या चेक पोस्ट सोबत गावात सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांबाहेर पहारा देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. राहुरीतील मुलन माथा येथील 35 वर्षीय खाणकाम मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. बाळू रामभाऊ गुंजाळ असे या तरुण मजुराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या बेरोजगारीच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात राज्य पातळीवर सुरू असलेले द्वंद्व आता गल्लीपर्यंत पोहोचले आहे.
नगर जिल्ह्याला 3 मंत्री असून कोरोनाच्या काळात त्यातील एकही मंत्री जिल्ह्यात फिरकला नसल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली. या टीकेस उत्तर देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी कोरोना महामारीच्या काळात राजकारण करण्याऐवजी माहिती घेऊन बोलावे असा सल्ला त्यांना दिला. राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांचे खोटे बोल पण रेटून बोल धोरण आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील भाजप नेते वागत असल्याची टीका फाळके यांनी केली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.